आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडा दूध दर आंदोलन चांगलंच तापलं. कुरुंदवाडातून एक थेंबही दुधाचा बाहेर गेला नाही. शेतकऱ्यांना प्रति लिटर थेट 5 रुपये अनुदान देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनाच्या आज 3र्या दिवशी कुरुंदवाड शहरात वातावरण चांगलंच तापलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत शहरातून शासनाच्या विरोधात निषेध रॅली काढली. येथील पालिकेसमोरील मारुती चौकात संतप्त झालेल्या आंदोलकांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या डिजिटल फोटोवर गायीचे शेण ओतून शेणाचा अभिषेक घालून शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गमिनी काव्याने पोलिसांना बेसावध करून आंदोलन केलं. संतप्त झालेल्या आंदोलकांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता. उशिरा पोहोचलेल्या पोलिसांनी आंदोलकांना चांगलेच खडसावले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास कुरुंदवाड शहर आणि परिसरात 3र्या दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बंद मध्ये सहकारी दूध संस्था, खाजगी दूध व्यावसायिक, दूध उत्पादक आणि शेतकरी सामील झाल्याने स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नगरपालिका चौकात दूध गोळा करून मोफत वाटण्यात आलं. यावेळी कुरुंदवाडातून दुधाचा एक थेंबही स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बाहेर जाऊ दिला नाही. तर परिसरातील मजरेवाडी, तेरवाड, हेरवाड, बस्तवाड, अकीवाड, राजापूर, खिद्रापूर, शिरढोण आदी गावातूनही आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला. यावेळी स्वाभिमानीचे राज्य सदस्य अण्णासाहेब चौगुले, बंडू उमडाळे, बाहुबली पाटील कोळी, बंडू पाटील हेरवाड, योगेश जिवाजे, रघु नाईक आदी प्रमुखांसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.